कोकणातील हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी मार्केटला येऊ लागलेला आहे आणि यावर्षी जानेवारीमध्ये रेकॉर्ड ब्रेक आवक झालेली आहे. कारण दरवर्षी आपण जर पाहिलं तर जानेवारीमध्ये साधारण 25 ते 30 पेट्या येत असतात, मात्र सध्या जानेवारीमध्ये जवळपास 350-360 पेट्या हापूस आंब्याच्या दाखल झालेल्या आहेत. यावर्षी जर आपण सीझन पाहिला तर मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आंब्याला फटका बसू शकतो आणि मार्च महिन्यातला मोहर अजून यायला सुरुवात झालेली नाहीये. आपल्याबरोबर या ठिकाणी घाऊक व्यापारी आहेत संजय पानसरे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, यावर्षीचा सीझन कसा राहील? यंदाचा सीझन सुरुवातीला असं वाटत होतं की यंदा मुबलक प्रमाणामध्ये आंबा राहील, कारण गेल्या वर्षी फारच उत्पादन कमी झालं होतं, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्याचं कारण असं आहे की मध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला जो माल आहे तो बराचसा मोहर जो आहे तो काळा पडला, आणि प्लस तिथे आता थ्रिप्स प्रादुर्भाव थ्रिप्स नावाचा जो रोग आहे त्याचा एवढा मोठा अटॅक आलेला आहे, त्याच्यामुळे एप्रिलच्या मालावरती एप्रिल मालाच्या उत्पादनावरती फार मोठ्या प्रमाणात फार मोठा परिणाम झालेला आहे. आणि आता जर आज जर तुम्ही बघितलं तर आज जानेवारी महिन्यातली इतिहासामधली हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक आवक आज मुंबई मार्केटला झालेली आहे. म्हणजे तब्बल 360 पेट्या आज कोकणातल्या आलेल्या आहेत, त्याच्यामधनं देवगड ह्या बंदरातूनच कमीत कमी 250 पेट्या आलेल्या आहेत, रत्नागिरी बंदरातनं 80 पेट्या आलेल्या आहेत आणि बाणकोटमधनं 40 बॉक्स आलेले आहेत. असा जर आपण हिशोब काढला तर जवळजवळ 360 पेट्यांची आवक आज मुंबई मार्केटला झालेली ही आतापर्यंत कधीच एवढी मोठी आवक झालेली नव्हती. त्याबद्दल कोकणातल्या शेतकऱ्यांचे आभार मानायला पाहिजेत, कारण आता तिथला जो शेतकरी आहे तो नवीन टेक्नॉलॉजी वापरतो, म्हणजे आंबा लवकर येण्यासाठी तो ज्याप्रमाणे नवीन औषधांचे प्रयोग करत असतो, सीझन संपल्या झाडांना पाणी देऊन लवकर कसे माल पानं कशी लवकर मॅच्युअर होतील, लवकर फूट कशी येईल त्या पद्धतीनं, आणि जो आंब्याचा मौसम जो आहे तो जास्तीत जास्त मिळाला म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्यामध्ये जास्त मिळत असतात, त्या पद्धतीनं तिथला शेतकरी आता मेहनत करायला लागलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जर तुम्ही बघितलं असेल तर जानेवारी महिन्यामध्ये आज 350 पेट्याची आवक झालेली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये सुद्धा आवक चांगली राहील, मार्चमध्ये सुद्धा आवक चांगली राहील, परंतु एप्रिलमध्ये नॉर्मली कसं असतं, एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आवक चालू होते, परंतु यंदा तशी परिस्थिती नाही. एप्रिलमध्ये आवक त्या प्रमाणात कमी राहणार आहे आणि अजून मे महिन्याचं फ्लॉरिंग व्हायचं बाकी आहे. नक्कीच आपण पाहतो की या वर्षी आहे तर आंबा सीझनला थोडा फटका बसलेला आहे थ्रिप्समुळे आणि अवकाळी पावसामुळे, मात्र आता जानेवारी महिन्यातली आवक चांगली आली असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.